नमस्कार, सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। श्रावण महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमी या तिथीला कृष्ण जन्माष्टमी साजरी करतात। या वर्षी 18 ऑगस्ट 2022 या दिवशी श्री कृष्ण जन्म साजरा करावायचा आहे। तसेच संपूर्ण भारतामध्ये हा दिवस खूप उत्साहात साजरा केला जातो। रात्री 12 वाजता कान्हाचा जन्म झाला व त्यांना प्रसन्न करण्यासाठी नानाविध पक्वान्न अर्पित केली जातात, त्यांना झोपाळ्यामध्ये बसवले जाते। कृष्ण जन्माष्टमी ह्या दिवशी काही कार्य केली नाही पाहिजेत, नाहीतर आपण केलेली पूजा लाभत नाही। श्री कृष्ण यांना पुढील दिलेल्या 5 वस्तू अतिप्रिय आहे व ह्या वस्तू फार महत्वपूर्ण आहेत, त्यामुळे त्या पूजेमध्ये जरूर सामील कराव्यात, नाहीतर आपली पूजा अपुरी आहे असे मानले जाईल। धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्री कृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्यामध्ये कृष्ण पक्ष अष्टमी या दिवशी झाला। या वर्षी 18 ऑगस्ट या दिवशी कृष्ण जन्माष्टमी आहे। भगवान श्री कृष्ण यांच्यामध्ये 64 कला आहेत। कृष्ण जन्माष्टमी या दिवशी रात्री 12 वाजता जन्म झाल्यावर मगच उपवास सोडावा। त्यांची पूजा करताना त्यांच्या प्रिय 5 वस्तू पूजामध्ये नक्की सामील केल्या पाहिजेत, त्याची विशेष कृपा मिळते। मोर पंख म्हणजेच मोर पीस, आपल्याला माहिती आहे श्री कृष्ण यांना मुकुटामध्ये मोर पंख लावतात, म्हणूनच कृष्ण जन्माष्टमी या दिवशी पूजेमध्ये मोर पंख जरूर ठेवावे। मोर पंख घरामध्ये ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा समाप्त होते। मुरली म्हणजेच बासुरी, कन्हैयाला मुरली अतिप्रिय आहे, म्हणूनच त्यांना मुरलीधर सुद्धा म्हणतात। जर आपल्याला श्री कृष्णाची कृपा पाहिजे असेल तर पूजेमध्ये बासुरी नक्की ठेवा। शंख शुभ मानला जातो। कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कानाला आंघोळ करताना व पूजेमध्ये ती वाजवावी, ते शुभ मानले जाते। तुळशी म्हणजेच तुळस, पूजेचा प्रसाद हा तुळशीच्या पानाशिवाय अपुरा आहे, म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी प्रसादामध्ये तुळस ठेवावी, कारण की भगवान श्री कृष्ण यांना तुळस प्रिय आहे। प्रसादामध्ये तुळस ठेवल्यास भगवान श्री कृष्ण प्रसन्न होतात व ते आपल्या मनचा वरदान देतात। कृष्ण जन्माष्टमी कृष्ण पूजा मुहूर्त। कृष्ण जन्माष्टमी 18 ऑगस्ट 2022 गुरुवार या दिवशी असून रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत शुभ वेळ आहे। या वेळेला कृष्ण जन्म करावा। कृष्ण जन्माष्टमीचे महत्व, हिंदू धर्मामध्ये भगवान श्री कृष्ण यांचा जन्मदिवस खूप धामधुमीत साजरा करतात। कृष्ण जन्माष्टमी या दिवशी महिला संपूर्ण दिवस उपवास करतात, मग त्याच्या मूर्तीला रीतसर स्नान घालून पूजा अर्चा करून देवळामध्ये दिवे लावून श्री कृष्ण भगवान यांची जन्म होण्याची वाट पाहतात। या व्रताला व्रतराज असे सुद्धा म्हणतात। या दिवशी व्रत केल्यास चांगले लाभ होतात। आपण जर श्रीकृष्ण भगवान यांना पाळण्यामध्ये चुलवले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। जन्माष्टमी पूजा विधी, सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे, मग पूजेची जागा स्वच्छ करावी, तेथे चौरंग ठेवावा, त्यावरती लाल रंगाचे कापड घालावे, मग त्यावरती श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी, मग अगदी मनापासून ध्यान करून पंचामृत स्नान घालावे, मग गंगा जलाने स्नान घालावे, त्यानंतर श्री कृष्ण भगवान व श्री कृष्ण यांना वस्त्र घालावे व संपूर्ण श्रृंगार करावा, मग कुंकुम लावून अक्षता अर्पित करावा, मग त्याच्यामध्ये आपण फुलं हार वगैरे सुद्धा अर्पित करावे, तुळस सुद्धा अर्पित करावी, मग श्रीकृष्ण भगवान यांचे आवडतीचे दही भोग म्हणून ठेवावे, त्यामध्ये तुळशी घालायला विसरू नका, मग गंगाजल सेवन करायला द्या, मनोभावे प्रार्थना करा। कृष्ण जन्माष्टमी या दिवशी पुढील गोष्टी करणे वर्ज्य आहेत। तुळशीच्या झाडाची पाने तोडू नका। श्रीकृष्ण भगवान हे विष्णूचे अवतार मानले जातात व तुळस ही भगवान विष्णूची अतिप्रिय आहे, म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या झाडाची पाने तोडू नका। श्रीकृष्ण भगवान यांना प्रसादामध्ये तुळशी अर्पित करायची तर आदल्या दिवशीच तोडून ठेवा, कारण की तुळशीच्या पानांना शिळे असे मानले जात नाही। भात सेवन करू नका। जसे एकादशीच्या दिवशी भात सेवन करणे वर्ज्य आहे, तसेच कृष्ण जन्माष्टमी ह्या दिवशी भात खाऊ नये। समजा आपण उपवास धरला नसेल तरी सुद्धा भात खाऊ नये। सात्विक जेवण करा,
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सात्विक भोजन केले पाहिजे. या दिवशी आलं लसूण सेवन केले नाही पाहिजे, कारण की आलं व लसूण हे तामसी अशा पदार्थांमध्ये असते. त्याचबरोबर ह्या दिवशी नॉनव्हेज व दारू सुद्धा सेवन करू नये. गायीला त्रास देऊ नये. कान्हाला गाय खूप प्रिय आहे. लहानपणी गायीला चारा खायला घेऊन जायचे. म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गाय किंवा तिच्या पछड्याला चुकून सुद्धा मारू नका किंवा त्रास देऊ नका. असे केले तर भगवान श्री कृष्ण नाराज होतात. उलट गायीची सेवा केल्यास भगवान श्री कृष्ण प्रसन्न होतात. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणाचा सुद्धा अपमान करू नका. भगवान श्री कृष्ण यांना गरीब किंवा श्रीमंत दोघे भक्तप्रिय आहेत. म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणाचा सुद्धा अपमान करू नये. गरीब माणसांचा अपमान केल्यास श्री कृष्ण भगवान नाराज होतात. आता आपण श्री कृष्ण भगवान यांना जे भोग आवडतो म्हणजेच सुंठवडा व पंजिरी ते काय आहे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. सुंठवडा कसा बनवायचा? साहित्य: 1 कप सुके खोबरे पातळ तुकडे करून, 1/2 कप काजू बदाम, 4 टीस्पून सुंठ पावडर, 2 टीस्पून साखर, 1 टीस्पून बडीशेप, 1/2 टीस्पून वेलची पावडर, 1/2 टीस्पून जायफळ. कृती: खोबऱ्याचे काप करून घ्या. मग एक पॅन मध्ये सुके खोबरे गुलाबी रंगावरती भाजून ठेवा. मग बडीशेप भाजून बाजूला ठेवा. काजू बदाम थोडे भाजून घ्या. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये सुंठ पावडर, काजू बदाम, सुके खोबरे, साखर, वेलची, जायफळ घालून थोडे जाडसर वाटून घ्या. मग एका वाटीमध्ये काढून श्री कृष्ण भगवान यांना भोग दाखवा. आता आपण पंजिरी हा भोग कसा बनवायचा ते बघूया. साहित्य: 1 कप गव्हाचे पीठ, 1 कप साखर, बुरा शक्कर, 1 टीस्पून वेलची पावडर, 1/4 कप काजू बदाम, 2 टेबलस्पून चारोळी, 1 टेबलस्पून खायचा डिंक, ऐच्छिक आहे, जर पाहिजे असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल, 1 टेबलस्पून साजूक तूप. कृती: पॅन गरम करून घ्या. त्याच्यामध्ये तूप गरम करून गव्हाचे पीठ छान खमंग भाजून घ्या. मग त्याच्यामध्ये बुरा शक्कर, वेलची पावडर, काजू बदाम, चारोळी घालून थोडे भाजून घ्या. डिंक घालायचा असेल तर थोडा तुपामध्ये भाजून बारीक करून मग घाला. हे सर्व जिन्नस एकसारखे मिक्स करून विस्तव बंद करावा. थंड झाल्यानंतर भांड्यामध्ये काढून मग श्री कृष्ण भगवान यांना नैवेद्य दाखवावा.